पनवेल शहरातील राजीव गांधी उद्यानाचे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात आला आहे. या पुनर्विकासाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या उद्यानाचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, कल्पतरू सोसायटी 1 व 2 चे अध्यक्ष प्रशांत बाळाराम ठाकूर, 3 व 4चे अध्यक्ष पनीर सेल्वम व कल्पतरू वॉटरफ्रंटचे अध्यक्ष पुरुषोत्तम तळेकर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन झाले. यावेळी माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंडे, भाजप युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, भार्गव ठाकूर, मनोज आंग्रे, अजिंक्य जाधव, रोहन माने, संजोत शेळके यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या पुनर्विकासाचा गार्डनचं पुनर्विकासाचं काम करताना खरोखर सांगता, मग 5 वर्षापूर्वी ज्यावेळेला निवडून आल्यानंतर मग या गार्डनचं स्थिती ही खरोखरच खराब झालेली होती. या इथे असलेला लोकांचा रेटा, आणखीन त्याच्याचबरोबर याचा चुकीच्या प्रकारे वापर करणाऱ्या काही मंडळींच्यामुळे या सुंदर अशा पार्कला गालबोट लागलेलं होतं. आणि त्याच्यामुळे याची कामं करताना जेव्हा कंपाऊंडचं फार खराब झालेलं होतं, झाडी इथली खराब झालेली होती, वॉकवे इथला खराब झालेला होता, त्याच्याचबरोबर या इथे अनेक समस्यासुद्धा होत्या. ह्यांचा पाठपुरावा करत होतो तेव्हापासून, यांचं काम करायचा प्रयत्न करत होतो. आणि मला 3 वर्ष 3.5 वर्ष झाली आणि तरी काहीच त्यांचं काम त्यांना चालूच करता येत नाही. मला खरोखर आश्चर्य वाटून गेलं की माझी क्षमता एवढीच आहे का, असा मला प्रश्न पडून गेला की का करता येत नाही आहे, एवढीशी कामं आहेत ती का करता येत नाही आहेत. आणि मग त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि मग त्यावेळेला आम्हाला अनिल भगतजी असतील, दर्शनाताई असतील, रुचिता लोंडे असेल, राजू शेठ असतील, आमचे पवन सोनी बीजेपी अध्यक्ष इथे आलेले नाही आहेत ते असतील, बऱ्याच आम्ही भरपूर पाठपुरावा केला, भरपूर प्लॅनिंग आम्ही केली. आणि ते काम करताना, म्हणजे हे पुनर्विकासाच्यासाठी प्रयत्न करताना, मग बऱ्याचशा गोष्टी आम्हाला लक्षात येत गेल्या. आमचा मयुरेश नेतकर, आमचा उत्तर रायगड भारतीय युवा मोर्चाचा अध्यक्ष तो असेल, किंवा आणखीन त्याच्याचबरोबर आमचे इतर सहकारी, त्यांच्यावर याचा सांगता पाठपुरावा करताना लक्षात येऊन गेलं की कल्पतरूने किती डिटेलमध्ये हे गार्डन बनवलेलं आहे. खरोखर मनापासून त्यांनी बनवलेलं आहे. त्यांचं जेवढा त्यांचं कौतुक करावं तेवढं त्यांचं कमी आहे. फक्त एवढंच असं की जसं ज्याप्रमाणे त्या कासव आणि ससाच्या स्पर्धेमध्ये ज्याप्रकारे तो ससा शेवटी जिंकता तो झोपला, कल्पतरू तर मी बोलणार नाही की झोपला, परंतु थोडस झालं त्यांनी इथे कळ काढायला पाहिजे होती. जो हस्तांतरणाची प्रक्रिया होती ती पूर्ण होताना या इथे, म्हणजे कल्पतरूंनी पण सांगता भरपूर आम्हाला सहाय्य केलं. अजूनही कल्पतरूची माणसं असतात या इथे. हॉर्टिकल्चरचं काम हे कल्पतरूंनीच करून दिलं. नंतर मग त्याच्याचबरोबर पालिकेने या इथे सिव्हिलचं काम आहे. सिव्हिलच्या कामामध्ये 30 ते 40 लाख रुपयाचा खर्च हा त्यांनी केलेला आहे. त्याच्याचबरोबर इलेक्ट्रिकलचं आहे. इलेक्ट्रिकलचं 15 लाखाच्यापेक्षा जास्तचं काम हे गेलेलं आहे. अजूनपर्यंत आम्हाला अंदाज येत नाही, कदाचित तो 60 लाखापर्यंत हा काम गेलेला असेल. कल्पतरूने अजूनही साथ दिली, परंतु आणखीन सांगता थोडंसं जास्त सांगता त्यांनी जरा आणखीन सांगता सहकार्य करणं हे अपेक्षित होतं. परंतु खरोखर सांगेन की कल्पतरूने या इथे फार मनापासून हे गार्डन बनवलेलं आहे. आणि कल्पतरूकडून या इथे आम्हाला पनवेल महानगरपालिकेला, पालिकेच्या प्रशासनाला शिकण्यासारखं बरंच काही आहे. आणि पुलकातसुद्धा आम्हाला कल्पतरूच्या सोबत आजही सांगता ते चांगल्या प्रकारे सांगतात, ते त्यांच्या लेवलला ते चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. त्यांच्याकडून पुढच्या काळातसुद्धा सहकार्य भेटू शकेल अशा प्रकारची मी अपेक्षा करेन. आज या इथे आपण सर्वजण आलात, आपल्या सर्वांच्यामुळे हे शक्य होऊ शकलं, कारण आपण इथे वापरकर्ते आहात आणि आपल्यामुळे या इथे काहीच सांगता काही घटक असे समाजातले आहेत ज्यांनी याचा चुकीचा वापर केला आणि त्याच्यामुळे या इथे इतर राहणारे जे आहेत त्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात बघायला लागलेलं आहे. तर परंतु आपण सर्वांनी ज्या प्रकारे सांगता या इथे याचा वापर चांगल्या प्रकारे राहावा म्हणून आपण स्वतः लक्ष जे दिलं, आपला स्वतःचा हस्तक्षेप आपण ज्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ठेवलात तो खरोखर सांगता अत्यंत मोलाचा असा होता. या पुढील सुद्धा तो असावा. जोपर्यंत जनतेचा दबाव हा प्रशासनावरती, राजकारण्यांवरती हा असणार आहे, तोपर्यंतच गोष्टी चांगल्या प्रकारे चालू शकतात. आणि हा राजीव गांधी पार्क सुद्धा
तेवढ्याच चांगल्या पद्धतीने राहू शकेल, आणखीन चांगल्या पद्धतीने डेव्हलप होऊ शकेल. अनेक संकल्पना अजून मनामध्ये आहेत, पुढच्या काळामध्ये ते यशस्वी व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करणारच आहोत. आपले सहकार्य अशाच प्रकारे चालू ठेवा. ते चालूच राहते. बायकर्स आज इथे असा योग आहे की आपल्या वॉर्डमधले चारही नगरसेवक आपले गटनेते परेश ठाकूर साहेब, देशातले अनिल भगत साहेब, रुचिता सोनी साहेब हे सगळे इथे उपस्थित आहेत आणि ह्यांच्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम रोजच होत असतात. तुम्ही खरं बघाल तर पनवेल इतकं मोठं आहे, इतके वॉर्ड आहे, आता महानगरपालिका झाले, त्यामुळे आज इथे जाऊन फीत कापणं तिथे जाऊन फीत कापणं होत असतं. पण आपल्या सोसायटीच्या आसपासचा हा पहिला कार्यक्रम आहे इथे आपण ऑफिशियली अशा प्रकारचं इनॉग्रेशन करतो आहे. PMC खूप मोठा खर्च ह्या गार्डनवरती केलेला आहे. इथे जे जुने लोक असतील ज्यांनी बघितलं असेल की 10 वर्षापूर्वी ही जेव्हा गार्डन बनवली होती इतकी सुंदर गार्डन होती, इतक्या प्रकारची इथे इक्विपमेंट होती, झाडं होती, झाडं आजही आहेत, पण ती इक्विपमेंट जी होती ती सगळी तोडून लोकांनी घेऊन गेली होते. तिथे ग्रीड होतं हे सगळं तोडून नेलं होतं, चुकीचे प्रकार इथे व्हायला सुरुवात झाली होती. आम्ही सोडा म्हणजे आपण काहीतरी चांगल्या परिस्थितीत आहोत, परिस्थिती इथले एक रेसिडेंट त्यांना स्वतःला वाटत होतं की आपण इथे काहीतरी करावं आणि त्यांच्या प्रयत्नांनी मागची भले 2 वर्ष ससा म्हणा कासव म्हणा पण आपली ही सुंदर गार्डन झालेली आहे. आता आपल्याला इथे कसं होतं, एक संध्याकाळ झाली की लेडीज इथे येऊ शकत नव्हत्या. आता ज्या प्रकारे लाईट लावलेले आहेत, ज्या प्रकारे आपण इथे सिक्युरिटी गार्ड उभं करतो, युरिनल्स उभे केलेले आहेत, त्यामुळे खूप चांगली चांगली सोय इथे सगळ्यांसाठी होऊन जाईल. रात्री उशिरा पण लोक येऊ शकतील इथे.